गोविंदच्या परिसरामध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होणार आहे. तर याला 2015 साली पंतप्रधान महोदयांनी ह्या इथल्या स्मारकाच्या संदर्भातलं भूमिपूजन केलेलं होतं. तर ते काम कुठपर्यंत आलं आहे, काय आलं आहे, कामाची काय प्रगती आहे, काही अडचणी आहेत का, कारण MMRDA हे काम करते. शेवटी कुठलंही एखादे डिपार्टमेंट असेल किंवा एखादी इन्स्टिट्यूट असेल ते काम करत असताना काही अडचणी येत असतात. तर सुदैवाने आता जनतेने आम्हाला इथं संधी दिलेली राज्य सरकारमध्ये, आणि म्हणून एक असं मोठं भव्यदिव्य स्मारक ज्यावेळेस होतं आहे ते एकदा पाहावं ह्याच हेतूने आम्ही सगळेजणं इथं आलो आणि त्याची पाहणी केली. त्याच्यात काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाशी चर्चा करून त्याबद्दलचे निर्णय घ्यावे लागतील आणि ते नजीकच्या काळामध्ये घेतले जातील. आणि मी माझ्या आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये अनेक महत्त्वाच्या इमारती उभ्या केलेल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्याच्यामुळे हे उद्याचे शेकडो वर्षाच्या करता हे स्मारक सगळ्यांना प्रेरणा देणारं अशा पद्धतीचं राहणार आहे. मुंबईत आल्यानंतर हे स्मारक इतकं भव्यदिव्य करण्याचा प्रयत्न आहे की जेणेकरून प्रत्येकाला एकदा का होईना त्या स्मारकाला भेट द्यावी आणि तिथं जाऊन नतमस्तक व्हावं अशा पद्धतीचं एक वातावरण झालं पाहिजे, तशा पद्धतीचं काम झालं पाहिजे हा प्रयत्न त्या ठिकाणी आम्हा लोकांचा पण राहणार आहे. आणि त्या हेतूने मी आज इथं आलेलो होतो आणि कामाची पाहणी केलेली आहे. बऱ्याचशा परवानग्या मिळालेल्या आहेत. आता काही थोडंसं परवानग्या मिळणं काही करता गरजेचं असेल तर ते राज्य सरकारच्या अखत्यारीतल्याच परवानग्या असल्यामुळं कुठली काही अडचण येईल असं मला वाटत नाही. त्याच्यातनं ग्रीनरी कशी राहील, ग्रीन बिल्डिंग करण्याचं हा सगळा प्रयत्न आहे आणि तो होणार. मिनिमम 2 वर्षामध्ये पूर्ण करण्याचं टार्गेट ह्या सगळ्या परवानग्या मिळाल्या तर आता 2020 आहे, 2022 पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील.